नमस्कार सर्वांना. इयत्ता 5वीच्या 40व्या तासिकेमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे श्री नितीन भुसारी सर, रेसिडेन्सियल हायस्कूल शेवगाव. सर, आपल्याला बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगती व अनुमान की जो घटक सरांनी कालच सुरू केलेला आहे आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण पण सर करत आहेत, तर अभाषिक यामधील आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन याबाबत सरांनी आपल्याला कालच्या तासिकेमध्ये सविस्तर आणि सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आज ते आपल्याला अभाषिक मधील घनाकृती व ठोकळे मोजणे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, काल आपण तर्कसंगती व अनुमान या घटकातील आकृत्या मोजणे हा जो काही उपघटक आहे या उपघटकाला सुरुवात केली. या उपघटकासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही केस असतील कोणत्या असतील ते आपण पाहिले. याशिवाय काही उदाहरण सुद्धा आपण येथे सोडलेले आहे. हा घटक किती महत्वाचा आहे ते तुम्हालाही माहित आहे. काल आपणच पाहिलेलं होतं की 2023 प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न आले होते. आणखी आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहिली. लगतच्या आकृतीत किती कोण आहे, ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो कोणाची संख्या आपल्याला मोजायला सांगितली जाते तर आतमध्ये जे रकानी झालेले आहेत त्या रकान्यांना प्रथम क्रमांक द्यायचा आहे. 1, 2, 3, 4 5 अशा पद्धतीने आपण 1 ते 5 क्रमांक दिलेले आहे. आता थोड्याकड्यांना आता त्यांची बेरीज करायची आहे. 5, 4, 9, 2, 3, 5, 14, 14 + 1, 15 तर या आकृतीमध्ये 15 कोण तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने कोणावर असा जर प्रश्न आला तर अत्यंत सहजरित्या तुम्ही हे उत्तर काढू शकता. पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे. आता जर पाहिलं तर काल आपण पाहिलं होतं की एका बिंदूतून दुसऱ्या बाजूवर पोहोचणाऱ्या जे काही रेषा असतील त्याद्वारे त्रिकोणांची संख्या कशी काढायची हे आपण पाहिले. आता इथे समजा आपण ए बी सी नाव या त्रिकोणाला ए बिंदूतून निघणाऱ्या ज्या रेषा आहेत 2, 3, 4, 5 त्यानंतर इथे बी बिंदू तो सुद्धा रेषा निघतात 1, 2, 3, 4 किंवा ए बिंदूतून निघणारे जे काही रकमे तयार झालेले आहेत 2, 3, 4 आणि बी बिंदूतून सुद्धा 1, 2, 3 अशा वेळेस नेमकी कोणती कृती वापरायची की जेणेकरून आपल्याला या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे हे सहज काढता येईल. तर सर्वप्रथम आपण नाणे देऊया त्रिकोण ए बी सी. त्यानंतर जे रकमे तयार झालेले आहेत त्यांना आपण 1, 2, 3 बी बिंदूतून निघालेले जे काही रेषा आहेत त्यामुळे तयार झालेले किती रकाने आहेत त्यांना आपण क्रमांक दिलेले आहे. त्याच पद्धतीने ए बिंदूतून निघालेले 2, 3 आणि 4 आता हे जे काही रकाने आहेत त्यांची आता आपल्याला इथे बेरीज करायची आहे. 1, 2, 3 बी बिंदूतून निघालेले ज्या काही रेषा असतील त्यांच्यामुळे तयार झालेले रकाने 1, 2, 3 घेतलेले आहेत आपण. आता यांची बेरीज करूया 3 + 2 = 5 + 1 = 6 त्यानंतर ए बिंदूतून निघालेले जे काही किंवा ए बिंदूतून निघालेले जे काही रकाने आपण आहेत ते इथे मोजूया 1, 2, 3 आणि 4 यांची बेरीज करूया ती बेरीज आलेली 10. मग आता इथे 10 + 6 = 16 त्रिकोण तयार होतात. परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की येथे बी ए हा जो आहे हा बी बिंदू सुद्धा या ठिकाणी ए बिंदूतून निघालेला किंवा ए बी आणि बी ए हे दोनदा मोजलं जाते त्यामुळे एकदा ते वजा करायचं आहे. म्हणजेच येथे आपल्याला त्रिकोणांची संख्या काढू शकता. त्यानंतर तोच प्रश्न आहे आणि आता इथे आपण दुसरी कृती वापरणार आहोत. पहिली कृती
कितीदा सोपी आहे, दुसरी गोष्टी पण तुम्ही पाहून घ्या किंवा वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता वृत्ती दोन, चार एमए निघतात, एक दोन तीन चार, त्यातून एक वजा करायचा आहे, चार वजा एक बरोबर तीन, आणि त्याचा उत्तर तक्रम लावायचा आहे, म्हणजे एक आणि दोन आणि तीन बरोबर सहा. त्याच पद्धतीने ए बिंदूतून जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि पाच, मग पाच वजा एक बरोबर चार, एक ते चार क्रमांकाची त्या ठिकाणी बेरीज बेरीज करूया. चार दोन सहा सोळा, आपल्याला एक वजा करावा लागणार आहे, सोळा वजा एक बरोबर पंधरा. तर आपण दोन कृत्या या ठिकाणी वापरलेले आहे, त्रिकोणांची संख्या वापरतो. पहिली होती त्यामध्ये आपण रकाड्यांना क्रमांक दिलेले होते, गोल बिंदूतून जर त्या ठिकाणी असतील तर कोणतं सूत्र वापरायचे, पहिल्याच्या पाहिलं रकाड्यांना क्रमांक दिले. त्यानंतर दुसऱ्या कृतीमध्ये आपण त्या ठिकाणी जी चार किरणे किंवा जी किरणे निघतात त्यातून एक वजा करायचा, नंतर त्यांचा क्रम लावायचा आहे आणि त्यांची बेरीज करायची आणि शेवटी एक वजा करायचं, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला त्रिकोणांची संख्या काढता येईल. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपल्याला लगतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण आकृतीतील आतील जो भाग आहे त्याला नावे देऊया ए बी सी आणि डी. ए सी डी अशा पद्धतीने आपण नावे दिलेली आहे. आपल्याला इथे फक्त चौकोनांची संख्या विचारलेली आहे. येथे जर पाहिलं तर एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन बनतो. ए बी आणि सी आणि डी जर पाहिलं तर हे सर्व त्रिकोण बनतात एका वर्णाक्षराने, म्हणजे एका वर्णाक्षराने कुठलाही चौकोन बनत नाही. तर आता दोन वर्णाक्षराने किंवा दोन भाग म्हणून बनणारा चौकोन येथे पार करतो. येथे जर पाहिलं तर ए बी ए बी तुमच्या लक्षात आलं असेल तर येथे ए बी हा चौकोन आपल्याला येथे मिळालेला आहे. त्याच पद्धतीने येथे जर पाहिलं तर हा बी सी ए बी, त्यानंतर बी सी, त्यानंतर पुढचा जो आहे बी डी, एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने येथे आपल्याला तिसरा चौकोन येथे मिळालेला आहे, दोन भाग मिळून. त्यानंतर तीन भाग म्हणून बनणारे चौकोन पाहूया. येथे जर पाहिलं तर ए बी सी हा आपल्याला पहिला चौकोन येथे मिळालेला आहे, ए बी सी. त्यानंतर दुसरा जो चौकोन आहे इथे आपण पाहिलं तर ए बी डी, एक बाजू ही दुसरी, अशा पद्धतीने आपल्याला हा ए बी डी सुद्धा मिळतोय, एक दोन आणि चौथी बाजू. आणि त्यानंतर डी बी सी, एक दोन तीन आणि चार, तर अशा पद्धतीने आपल्याला तीन भाग मिळून पडणारे जे चौकोन आहे बी सी डी हा एक मिळालेला आहे आणि ए बी डी अशा पद्धतीने आपल्याला इथे तीन तीन भाग मिळून पडणारे चौकोन मिळालेले आहे. म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला आता चार भाग मिळून पडणार म्हणतोय का तर नाही तो त्रिकोण, तर अशा पद्धतीने या आकृतीमध्ये आपल्याला सहा चौकोन मिळालेले आहे. पर्याय क्रमांक एक हे आपलं. त्यानंतर तशाच पद्धतीचा म्हणजे वेगळा प्रश्न आहे, त्रिकोणाची संख्या विचारलेली किती त्रिकोण आहे. सर्वात प्रथम आतील जो भाग तयार झालेला आहे त्यांना आपण त्या ठिकाणी वर्णाक्षराने दर्शवू, ए बी सी डी ई एफ जी. आता जी नाही मग तिथे लक्षात घ्यायचं, इथला जो भाग आहे हा मुख्य भाग होतो, त्याला आपण त्या ठिकाणी वृत्ती पाहिली होती, हा जर कोणता भाग असेल तर तो त्रिकोण धरायचा नाही. त्या पद्धतीने त्यामुळे तो भाग धरायचा नाही, तर अशा पद्धतीने आपण वर्णाक्षराने दर्शवलेला आहे. आता एका वर्णाक्षराने दर्शवता येणारे त्रिकोण आता आपण येथे पाहतो. सगळ्यात प्रथम येथे ए हा त्रिकोण म्हणलेला आहे, त्यानंतर बी सी डी ई आणि एफ, हे सगळे वर्णाक्षर
टोटल जर पाहिलं तर सहा एका प्रॉब्लेम सगळ्यांनी दर्शवता त्यानंतर दोन भाग म्हणून पडणारे त्रिकोण ए जर पाहिले ए बी हा एक आपल्याला इथे त्रिकोण मिळाला आहे ए बी त्यानंतर पुढे जर पाहिलं तर बी सी हा एक इथे आपल्याला दोन भाग म्हणून पडणारा त्रिकोण मिळालेला आहे बी सी पुढे जाऊया आता आपण डी ई हा एक आपल्याला इथे मिळालेला आहे त्यानंतर इथे ई एफ अशा पद्धतीने आपल्याला येथे बी सी त्यानंतर डी आणि ई एल म्हणजे दोन भाग म्हणून म्हणणारे त्रिकोण आपल्याला येथे चार मिळाले आहे या आकृतीमध्ये जर पाहिलं आता तीन भाग म्हणून म्हणणारा त्रिकोण बनतोय का एबीसी जर पाहिलं तर नाही डी ई एफ आहे म्हणजे तीन भाग म्हणून म्हणणारा जो त्रिकोण आहे या आकृतीमध्ये मिळत नाही या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या सहा च्या बरोबर दहा पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे लगतच्या आकृतीत किती वर्तुळ आहे ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो आता एक लक्षात घ्यायचं की प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे वर्तुळे किती आहे ज्यावेळेस समजा तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतो तुम्हाला दिसताना सोपं वाटते की वर्तुळ आहे आपल्याला मोजायचे परंतु एक वर्तुळ जर मोजताना मार्ग पूर्ण झालं तर सोपा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुमचं होऊ शकतं तिथं जर पर्याय जर पाहिजे तर 18, 17, 20, 19 म्हणजे एक जरी अंतर तुमचा मार्ग पुढे जर झाला तर तुमचे गुण येथे जाऊ शकतात ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न असतो त्यावेळेस काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता सर्वप्रथम हे जे वर्तुळ तयार झालेले आहेत त्यांना क्रमांक देणं खूप महत्वाचं आहे क्रमांक जर तुम्ही दिले तर तुमची चूक होणार नाही आता आपण हा प्रश्न जो आहे त्याला क्रमांक देऊ वेळ जास्त लागत नाही तर तुम्ही सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीने त्याचं काम करून वर्तुळांची जी संख्या आहे ती अजून काढू आता सर्वात मोठा जो वर्तुळ आहे त्याला एक क्रमांक देऊया आता एक मोठ्या वर्तुळावर जे काही छोटे छोटे वर्तुळ तयार झालेले आहेत त्यांना आता आपण क्रमांक देऊया हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आता मोठा आणि त्याच्यावर तयार होणारे जे काही वर्तुळ आहेत त्यांना आता आपण इथे क्रमांक दिलेले आहे आता आतमध्ये सुद्धा वर्तुळ आहेत त्यांना सुद्धा आता आपण क्रमांक देऊया 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा शेवटचा जो राहिलेला आहे आता आपण क्रमांक दिल्यामुळे आपल्याला समजले की कोणता राहिलेला आहे जर तुम्ही पोहोचले अंकनटात जर पोहोचले तर चूक होण्याची शक्यता आहे आपण अंक टाकल्यामुळे चूक होऊ शकत नाही तर या ठिकाणी शेवटचा जो राहिलेला आहे तो आहे 20 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 20 वर्तुळ आलेले आहेत पर्याय क्रमांक 3 च्या पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या आकृतीत दर्शवलेले 8 बिंदू परस्परांना जोडून आणि किती रेषा खंड काढता येतील काल आपण वेगळी कृती पाहिलेली होती आज थोडस वेगळी कृती पाहूया एकूण 8 बिंदू या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जर इथे पाहिलं तर एकूण 1, 2, 3, 4 रेषा खंड काढली आणि आपल्याला किती रेषा खंड काढता येतील असं विचारलेलं आहे तर आता 8 बिंदू परस्परांना जोडून 1 वजा करायचा आहे 8 + 1 = 7 आणि समतोल पत्रक लावायचं आहे 7, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने आपण उत्तरांना करून लावलेलं आहे 8 बिंदू होते त्यातून 1 वजा केला आहे 7 त्यानंतर 7 पासून 1 पर्यंत उत्तर आपण इथे आपण लावलेलं आहे आता या अंकांची बेरीज करूया 7, 7, 13, 14, 15, 16, 17, 18 परंतु या ठिकाणी पहिले 4 रेषा खंड काढलेले आहे म्हणून आपल्याला 28 मधून 4 वजा करावे लागतील कारण इथे प्रश्न पहा 8 बिंदू परस्परांना जोडून आणखी किती रेषा खंड काढता येतील इथे तुम्ही बेरीज करताना 28 पर्यंत 1 दिसतोय लगेच वर्तुळ लागतो असं करायचं नाही कारण आधीचे 4 दिलेले आहे
28 ला ते दिले परंतु आधी 4 दिलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला वजा करावे लागतील म्हणजे आपल्याला 28 वजा 4 24 रेषाखंड अजून काढता येईल. तुमचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा किंवा याआधी येऊन गेलेला आहे की सोबतच्या आकृतीत प्रत्येक दोन बिंदूवर आणखी किती रेषा काढता येतील. एकूण बिंदूंची जर संख्या पाहिली 3 9 3 6 करायचे आपल्याला 6 1 बरोबर 5 त्याचं उत्तर पकडून लावूया. 5 1 ते 5 पर्यंत अंक आता इथे मांडले त्यांची बेरीज केलेली आहे 15 म्हणून आता 3 रेषा वजा करूया बरोबर 12 तर इथे आणखी 12 रेषाखंड काढता येतील. पुढचा प्रश्न रकमेच्या आकृतीत किती त्रिकोण आणि चौकोन आहे. आता इथे आकृती आहे आपण जर आतील भागांना नावे दिली तर आपण सरळ उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे आपण कालच सांगितलं आहे ए बी सी डी ई एफ अशा पद्धतीने नावे दिलेली आहेत. एक भाग म्हणून म्हणणारे त्रिकोण पाहूया. या ठिकाणी जर पाहिलं तर ए हा म्हणतोय त्यानंतर बी सी डी एफ आता ई आणि एफ हे ए बी सी डी ई एफ हे सर्व बनतात म्हणजे इथे 6 एका वर्णाक्षरामध्ये दर्शवतो आहे एखादे त्रिकोण आपल्याला मिळाले. आता दोन भाग म्हणून म्हणणारे त्रिकोण म्हणतात का ते पाहूया. एबी जर पाहिला तर तो वळत नाही तो चौकोन म्हणतोय आपल्याला पुढे सांगतोय. बी सी हा एक म्हणतोय त्यानंतर सी ई हा एक म्हणतोय त्यानंतर डी हा एक म्हणतोय ई एच्या बाबतीत जर विचार जर केला तर तो चौकोन त्या ठिकाणी मिळतोय. तर अशा पद्धतीने दोन भाग म्हणून म्हणणारे आपल्याला बी सी त्यानंतर बी डी हा बी डी जो आहे तो एक मिळालेला आहे त्यानंतर सी आणि डीई अशा पद्धतीने दोन भाग म्हणणारे 4 त्रिकोण आपल्याला इथे मिळालेले आहे. आता 3 भाग म्हणून म्हणणारे त्रिकोण जर पाहिलं तर ए बी सी नाही तो जो कोण होतोय त्यानंतर सी एफ हा एक आपल्याला इथे मिळालेला आहे. सी एफ एकच मिळतोय डीई एफ मात्र चौकोन होतोय. अशा पद्धतीने आपल्याला 6 4 10 1 11 त्रिकोण या ठिकाणी मिळालेले आहे. पर्याय 3 मध्ये आहे परंतु चौकोन किती येतात ते आपल्याला इथे मोजावे लागणार. तर आपण चौकोन मोजूया. एक भाग म्हणून म्हणणारे सर्व त्रिकोण होतात त्यामुळे एक भाग म्हणून म्हणणारा एकही चौकोन आपल्याला इथे मिळणार नाही. तर दोन भाग म्हणून म्हणणारा चौकोन इथे पाहूया. या ठिकाणी जर पाहिलं तर ए आणि बी हा मिळून अशा पद्धतीने आपल्याला हा एक चौकोन येथे मिळालेला आहे ए अधिक बी त्यानंतर बी अधिक सी हा त्रिकोण आहे. बी डी हा एक त्रिकोण बनतोय. डी हा एक त्रिकोण आहे. ई आणि एफ अशा पद्धतीने आपल्याला ई आणि एफ 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला येथे ई एफ हा एक म्हणतोय म्हणजे दोन भाग म्हणून म्हणणारे चौकोन आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर 3 भाग म्हणून म्हणणारे चौकोन आता आपण इथे पाहूया. 3 भाग म्हणून म्हणणारे चौकोन जर पाहिले तर म्हणजे हा ए बी सी हा आपल्याला 3 भाग म्हणून म्हणणारा चौकोन इथे आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो चौकोन आहे तो शोधूया आपण ए बी डी आपण ए बी डी अशा पद्धतीने ए बी डी हा 3 भाग म्हणून म्हणणारा दुसरा चौकोन आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यानंतर डी ई एफ हा सुद्धा इथे आपल्याला डी ई एफ हा एक आपल्याला तिसरा 3 भाग म्हणून म्हणणारा चौकोन मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने 3 भाग म्हणून म्हणणारे 3 त्यानंतर आता आपल्याला 4 भाग म्हणून म्हणणारा चौकोन मिळतोय का तो एक आपल्याला पाहायचा आहे. चार भाग म्हणून म्हणणारा जर पाहिला तर बी सी ई डी हा आपण बी सी ई डी पद्धतीने 4 भाग म्हणून म्हणणारा आपल्याला बी सी ई डी हा चौकोन येथे मिळालेला आहे. एकच म्हणतोय पुढे 5 भाग म्हणून म्हणणारा तर बी सी ई डी हा आपल्याला 4 भाग म्हणून म्हणणारा मिळालेला आहे. त्यानंतर आपण 5 भाग म्हणून म्हणणारा जर पाहिला तर बी सी डी एफ
स्थानिक तुलनाने तो तीनच्या मिळतोय. तर बी सी ई डी ए अशा पद्धतीने आपल्याला येथे जर पाहिलं तीन दोन पाच एक सहा आणि सात चौकोट येथे मिळालेले आहे. पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे. या आकृतीत एक त्रिकोण किती अशा पद्धतीने ज्यावेळेस आकृती येते भरपूर त्या ठिकाणी आतमध्ये पण आकृत्या रेषा म्हणून वेगवेगळे त्रिकोण तयार झालेले आहेत म्हणून जायचं नाही. अशा वेळेस काय करायचं, ही जी आकृती आहे या आकृतींना नावे आपण प्रथम देऊया म्हणजे तुम्हाला समजेल टी ई एफ जी एच आर जे के एल एम अशा पद्धतीने आता आपण आकृतीला नावे दिलेली आहे. आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारलेली आहे. आता किती त्रिकोण तयार झालेले आहेत ते आता आपण इथे पाहणार आहोत. सर्वात प्रथम त्रिकोण ए बी डी मध्ये बघूया. त्रिकोण ए बी डी हा जो त्रिकोण ए बी डी आहे ना त्यामध्ये जर पाहिलं तर त्रिकोण ए बी त्यानंतर त्रिकोण ए बी आणि त्रिकोण स्वतः ए बी असे येथे आपल्याला एकूण तीन त्रिकोण मिळतात. ए आणि पुढचा त्रिकोण पाहूया त्रिकोण बी सी एच. आता त्रिकोण बी सी एच हा जो आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला बी सी एफ सी एफ एच आणि स्वतः बी सी एच असे एकूण तीन त्रिकोण इथे आपल्याला मिळालेले आहे. त्यानंतर त्रिकोण एच एम के हा जो आहे एच एम के त्यामध्ये जर पाहिलं तर एच एम एल त्यानंतर एम एल के आणि स्वतः एच एम के येथे सुद्धा आपल्याला यामध्ये तीन त्रिकोण मिळालेले आहेत. त्यानंतर येथे जर पाहिलं तर डी आर के यामध्ये सुद्धा आपल्याला तीनच त्रिकोण मिळणार आहे. डी जे आर त्यानंतर आय जे के येथे जर पाहिलं तर तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा त्रिकोण आपल्याला येथे सुरुवातीला मिळालेले आहे. त्यानंतर पुढे जाऊया डी जी के. आता पुढे जर पाहिलं तर हा जो टी जी के त्रिकोण मिळालेला आहे डी जी के त्यानंतर टी जी बी टी हा ते बिंदू घेतला जी टी जी बी 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 के बी बी के अशा पद्धतीने हा एक तिसरा अंक त्याचे मिळालेला आहे म्हणजे बारा तीन पंधरा आपल्याला अंक पद्धत त्रिकोण मिळालेला आहे. त्यानंतर बी जी एच हा बी जी एच याचा आपण विचार करणार आहोत. बी जी एच त्यानंतर एच जी के एच जी के आणि शेवटी बी एच के अशा पद्धतीने आपल्याला बी एच के हा पण मिळालेला आहे. त्यानंतर डी बी एच आता इथे आपण डी बी आणि या ठिकाणी मिळालेला आहे एच डी बी एच अशा पद्धतीने हा एक येथे मिळालेला आहे. पुढे एच के डी एच के डी अशा पद्धतीने हा एक त्रिकोण आपल्याला येथे मिळालेला आहे. बिलकुल जो आहे म्हणजे येथे आपल्याला एकूण आठ सुरुवातीचे बारा आणि नंतरचे आठ असे एकूण आपल्याला बारा अधिक आठ वीस असे त्रिकोण या ठिकाणी मिळालेले आहे. अशा पद्धतीने जर व्यवस्थित मांडणी केली आधी भागांना नाव जर दिली तर आपल्याला कितीही किचकट आकृती जर असेल तर त्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या चौकोनांची संख्या अचूकपणे काढता येते. तर सर्वात प्रथम नाव देणं खूप महत्वाचं आहे की जेणेकरून चूक होणार नाही. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया सोबतच्या आकृतीत काटकोण व सरळ कोण वगळता एकूण किती कोण आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने आकृती येते तिचे रंग झालेले आहेत त्यांना आपण येथे क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच सहा. आतमध्ये जे रंगाने तयार झालेले आहेत त्यांना आपण क्रमांक दिलेले आहेत. आता एक सिटी लिस्ट करूया सहा एकवीस वेरी आहे. परंतु याचे प्रश्न काय आहे सूचना काय केलेली आहे
की काटकोन आणि सर्वगुण वगळता हे आपल्याला वगळावे लागणार आहेत. काटकोन या आकृतीमध्ये दोन काटकोन तयार झालेले आहेत, कोण ए बी डी आणि बी बी सी, आणि सरळ कोण जो आहे तो ए बी सी हे आपल्याला इथे वगळावे लागणार आहे. म्हणजे दोन काटकोन आणि एक सरळ कोण इथे वगळायचा आहे, म्हणजे 21 + 3 = 18. तर या आकृतीमध्ये 18 कोण तयार झालेले आहेत, काटकोन ए बी सी आणि सरळ कोण जो आहे ए बी सी वगळायचे. आपलं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे 18, पर्याय क्रमांक 3. प्रश्न जो आहे हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही वाचताना एकूण किती कोण आहेत यामध्ये काटकोण सरळ कोण हे वगळायचे, म्हणजे प्रश्न जो आहे तो नीट समजावून प्रथम घ्यायचा आहे आणि मगच त्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. काही गडबड करायचं नाही. होत आहे काय की ही आकृती पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं वाटतं की कोण मोजायचे, परंतु त्याची एक मेन मारलेली असते की काटकोण आणि सरळ कोण बघायचा. प्रथम तुम्ही हे लक्षात घ्यायचं कारण तुमच्यासाठी एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्हाला राज्य कोणता यादीमध्ये यायचं, जिल्हा कोणता यादी तर तुम्ही अभ्यास येणार नाही, परंतु राज्य कोणता यादीमध्ये तुम्हाला यायचे त्यासाठी एक एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्ही अवघड अवघड प्रश्न सोडवतो, परंतु सोपे सोपे प्रश्न जे असतात ना बरेचसे विद्यार्थी खूप अवघड प्रश्न सोडवतात आणि अत्यंत सोपा प्रश्न चुकवतात. तर ही गोष्ट इथे प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2019 ला प्रश्न आलेला होता, दिलेल्या त्रिकोण आणि चौकोन यांची संख्या किती. नेहमीप्रमाणे नावे लिहूया. त्रिकोण आणि चौकोन यांची संख्या आपल्याला इथे विचारलेली आहे. सर्वप्रथम त्रिकोणांची संख्या एक भाग म्हणणारा त्रिकोण ए बी सी डी आणि ई, म्हणजे या ठिकाणी पाचही एका एक भाग म्हणून म्हणणारे त्रिकोण आपल्याला इथे मिळालेले आहेत, ए ई पाच. त्यानंतर दोन भाग म्हणून म्हणणारा जर पाहिलं तर ए आपल्याला मिळतोय, बी सी जर पाहिला तर तो चौकोन होतोय. अशा पद्धतीने हा चौकोन होतोय. त्यानंतर सीडीच्या बाबतीत जर पाहिलं तोही त्या ठिकाणी चौकोन बनतोय, म्हणजे आपल्याला पुढे उपयोग होईल. त्यानंतर डीई हा एक दोन भाग म्हणून बनणारा त्या ठिकाणी त्रिकोण मिळालेला आहे, म्हणजे दोन मिळतात. दोन भाग म्हणून बनणारा एबी आणि एडी दोन. त्यानंतर तीन भाग म्हणून बनणारे त्रिकोण ए बी सी हा एक आपल्याला इथे हा एक त्रिकोण मिळालेला आहे. त्यानंतर बी सी जर पाहिला तर तो चौकोन होतो. दुसरा जो आहे ई बी सी ए बी सी आणि सी ई, तर दोन आपल्याला तीन भाग म्हणून बनणारे त्रिकोण इथे मिळालेले आहे. 5, 2, 7, 7, 2, 9 अशा पद्धतीने आपल्याला दोन भाग म्हणून बनणार आहे किंवा या आकृतीमध्ये एकूण 9 त्रिकोण मिळालेले आहेत. आता आपण चौकोनाकडे जाऊया. पर्याय क्रमांक 9 मध्ये आहे 9, परंतु खात्री करायची. आता एक भाग म्हणून बनणारे सर्व त्रिकोण आहेत, त्यामुळे दोन भाग म्हणून बनणाऱ्या चौकोनाकडे जाऊया. बी सी, त्यानंतर सी डी, ईडी होत नाही तो त्रिकोण आहे. अशा पद्धतीने दोन भाग म्हणून बनणारा जो चौकोन आहे ते या ठिकाणी आपल्याला दोन मिळालेले आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तीन भाग म्हणून बनणारा चौकोन बी सी डी त्रिकोण मोजत होतो त्याच वेळेस गोष्ट आपल्या लक्षात आलेली होती. तर तीन भाग म्हणून बनणारा बी सी डी एक बनतोय, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या जी आहे ती 3 इथे मिळालेली आहे. 9 व 3 = 2 हे आपलं उत्तर आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत, जसं वर्तुळात आलेला होता ना प्रश्न, सोपा वाटतो, परंतु अंक जर दिले तर उत्तर चुकणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. या उदाहरणावरून सोपे जे सोपे वाटतात जी उदाहरणं असतात ना तेच घातलेलं असतात. म्हणून आता आपण काय करणार आहोत की ही जी आकृती आहे त्या आकृतीला क्रमांक देऊया 1, 2. म्हणजे इथे जर पाहिलं तर हा एक आपल्याला चौकोन मिळालेला आहे, त्यानंतर इथे हा दुसरा, 3, 4 आणि हा 3 आणि 4 मिळून 5 मिळालेला आहे आपल्याला.
त्यानंतर हसा येथे सात आठ नऊ आदिल दहा अबाहेसन अकरा बारा. तर अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये जर पाहिलं तर पाच त्या ठिकाणी चौकोन मिळालेले आहेत. पुढचा भाग बघूया. सोबतच्या ढोकळ्यांच्या वाटीमध्ये एकूण किती पृष्ठे आहेत याचे जर पाहिलं तर कालही आपण यावर आधारित ते उदाहरण पाहिलेलं होतं. एक उदाहरण पुन्हा दुसरा प्रश्न येथे पाहूया. एक याला क्रमांक देऊया आपण. हा जो आहे हा एक, त्यानंतर दोन, इथे पाठीमागे गेलेला तो तीन, चार, पाच, सहा, सात, इथे आठ, त्यानंतर नऊ, इथे पण बारा, त्याला इथे दहा, अकरा, त्यानंतर पाच, खालची साईड तेरा आणि वरचा चौदा. तर या ठिकाणी अशा पद्धतीने येथे चौदा पृष्ठे मिळालेली आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ढोकळे आहेत येथे जर पाहिलं तर हे जे ढोकळे दिसतात त्यांना क्रमांक देऊया. एक दोन तीन चार पाच देऊया की जेणेकरून आता एकच आपल्याला या ठिकाणी ढोकळ्याचे रांग दिसते. या आकृतीमध्ये एकूण पंधरा ढोकळे स्वघन ढोकळे आहेत. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे असा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की आता काय सूत्र करते आता आपण इथे सर्वप्रथम दिलेला एक. इथे जो कारणासारखा आपण तयार झालेला आहे पण परंतु इथे वक्र भाग आहे हा धरायचा नाही. हा त्रिकोण होत नाही इथे तसंच आहे. त्यानंतर जर पाहिलं तर दोन तीन चार त्यानंतर पाच हा जो भाग आहे इथे जो तो भाग तयार झालेला आहे इथे होते सात सात आठ नऊ बारा तेरा. इथे सुद्धा हा वक्र भाग आहे इथे पण आहे त्यामुळे इथे धरायचे आहे. तर या आकृतीमध्ये तेरा त्रिकोण तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील आकृतीत चौकोन किती. कालपासून तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसायचंय. ज्यावेळेस आकृती त्याची तुम्ही काढायची आहे आणि उत्तर काढण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्यायचे आहे. तुमचा सुद्धा सहभाग खूप महत्वाचा आहे. तर पुढील आकृतीत चौकोन किती ज्यावेळेस अशा पद्धतीची आकृती त्यावेळेस काय करायचं ते लक्षपूर्वक पहा की जेणेकरून तुम्हाला जर असा प्रश्न आला तर सहज सोडवता येईल. क्रमांक देऊया एक दोन तीन चार पाच. आता आपण इथे क्रमांक दिलेले आहे. एक अंकापासून बनणारे चौकोन याचे जर पाहिलं तर एक दोन त्यानंतर तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच इथे मिळालेले आहेत. दोन अंकांपासून बनणारे चौकोन जर पाहिले एक आणि दोन त्यानंतर दोन तीन चार दोन दोन पाच एक दोन हा एक आणि दोन एक म्हणतोय त्यानंतर दोन आणि तीन त्यानंतर तशाच पद्धतीने चार किंवा दोन अधिक चार दोन अधिक पाच येथे चार मिळालेले आहेत. आता तीन अंक मिळून जर पाहिलं तर एक दोन तीन चार दोन पाच एक दोन तीन त्यानंतर चार दोन पाच दोन मिळालेले आहेत. पाच चार पाच चार नऊ दोन अकरा. तर या आकृतीमध्ये एकूण अकरा चौकोन आहे. पुढील आकृती चौकोन किती थोडीशी वेगळी आकृती या ठिकाणी आहे. प्रथम काय करायचं आहे मी यांना क्रमांक दिलेला. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की हे उभे जे चौकोन आहे ते चार रूप आलेले आहे याच्यामध्ये चार म्हणजे दोन दहा. तर अशा वेळेस काय करायचं चौकोन मोजताना ते पाहूया. सर्वप्रथम उभी जी बेरीज आहे ती उभी बेरीज करायची आहे. बावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस आलेली आहे. त्यानंतर आता आठवी बेरीज ती सुद्धा अठ्ठावीस येते.
अठावीस अधिक अठावीस चौपन्न अंक कोणता मोजला गेलेला आहे तो आपल्याला इथे वजा करावा लागणार आहे. एक वजा म्हणजे दोनदा मोजलेला असं करण्यामुळे म्हणजे अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस वजा एक चौपन्न वजा एक बरोबर पंचावन्न. या आकृतीमध्ये एकूण चौ पंचावन्न चौकोन बनलेले आहेत. तशाच पद्धतीचा प्रश्न आहे उभी बेरीज आता आपण करून पाहूया. आता उभी बेरीज जर पाहिली तर पाच चार नऊ तीन बारा पंधरा. त्यानंतर आडवी बेरीज जी आहे ती एक अधिक दोन अधिक तीन सहा होते. यातून वजा करायचे पंधरा अधिक सहा वजा एक पंधरा एकवीस एकवीस वजा एक वीस. तर या आकृतीमध्ये एकूण वीस चौकोन बनलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा पुढे आकृती चौकोन किती अशा पद्धतीची आकृती आल्यानंतर काय करायचं कशा पद्धतीने सोडवायचं ते बघूया. सगळ्यात प्रथम आपण क्रमांक आता आतील जे आहेत त्यांना क्रमांक दिलेले एक ते चार त्यानंतर येते पाच सहा सहा अशा पद्धतीने आपण क्रमांक दिलेले आहेत. आता एक भाग म्हणून मांडणारे जे काही चौकोन आहेत ते पाहूया. एक ते चार आपल्याला सहज दिसतात आणि त्यानंतर पाच सहा सात आठ म्हणजे जे अंक दिलेले आहेत ते आपल्याला लगेच कळत की एक अंकापासून पाडणारे या ठिकाणी आठ चौकोन आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता दोन भाग म्हणून पाडणारे चौकोन पाहूया. एक अधिक दोन अशा पद्धतीने इथे मिळालेले दोन अधिक तीन तीन अधिक चार चार अधिक एक त्यानंतर सहा अधिक सात या ठिकाणी आपल्याला दोन भाग म्हणून मिळालेले आहेत. शाळेपासून पडणारे चौकोन किती आपल्याला पाहिजे एक दोन तीन चार काही मिळतोय त्यानंतर पाच सहा सात आठ म्हणजे दोन मिळालेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आठ अधिक सोळा दोन अठरा चौकोन या ठिकाणी मिळालेले आहेत. क्रमांक जर आपण टाकले तर आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी मिळते. पुढचं पाहूया आता सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ढोबळे आहेत. मागचा जो प्रश्न होता त्याच पद्धतीने क्रमांक द्यायचे परंतु मागे सुद्धा त्या घन ढोबळ्याचे नाव इथे पडलेले आहे. क्रमांक द्यायचे चौधिक नऊ आणि मागील नऊ नऊ अधिक नऊ बरोबर अठरा. आपण थोडस सोपा प्रश्न असल्यामुळे प्रत्येक रिव्हिजन म्हणून घेणार आहोत. या ठिकाणी सुद्धा घन ढोबळ्याला मोजायला सांगितले आहे. क्रमांक देऊया समोरच्या बाजू नऊ त्याच्या मागे नऊ आणि तिकडे नऊ नऊ अधिक नऊ अधिक नऊ म्हणजे सत्तावीस येथे घन ढोबळे बनलेले आहे. आता आपल्याला या आकृतीमध्ये चौकोन किती आहे म्हणून विचारलेले त्रिकोण विचारले नाही. आपण क्रमांक देऊया किंवा नावे देऊया ए सी डी. एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन एक पाहिलं तर ए हा बनलेला आहे डी त्रिकोण बनलेला आहे सी हा चौकोन आहे आणि सी पण चौकोन मिळालेला आहे म्हणजे आपल्याला येथे ए सी डी एका वर्णाक्षराने दर्शवता येणारा चौकोन ए सी आणि डी तीन मिळालेले आहे. त्यानंतर दोन भाग म्हणून मांडणारे पाहूया. ए बी त्रिकोण होतोय बी सी त्रिकोण होतोय हा ए डी हा एक मिळतोय आपल्याला त्यानंतर डी सी हा एक मिळतोय म्हणजे दोन भाग म्हणून मांडणारे ए अधिक बी सी अधिक डी हा एक मिळालेला आहे दोन मिळालेले आहे. त्यानंतर तीन भाग म्हणून मांडणारा नाही बरोबर म्हणजे एकूण आपल्याला या आकृतीमध्ये पाच चौकोन मिळालेले आहे. पर्याय क्रमांक तीन या उत्तर आहे. एकूण किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. अत्यंत गुंतागुंतीची अशी आकृती आहे परंतु नावे ती आपण सहजरित्या उत्तरापर्यंत पोहोचतो. आपल्याकडे जी कृती आहे त्या कृतीचा इथे वापर करायचा आहे. अशा पद्धतीने नावे दिलेली आहे. एक भाग म्हणून पडणारे त्रिकोण आता बाहेरच्या बाजूला नावे देऊया ए
सी डी आणि ए आता एका वर्णात सर्वांनी दर्शवता येणारे त्रिकोण यामध्ये जर पाहिलं तर ए बघतोय बी सी डी ई त्यानंतर एफ जी एच असे एकूण आपल्याला जर पाहिले तर आठ एक भाग म्हणून बनणारे त्रिकोण इथे मिळालेले आहेत त्यानंतर दोन भाग म्हणून बनणारे ए बी हा एक मिळालेला आहे त्यानंतर बी सी हा एक मिळतोय डी ई पण आहे ई एफ पण बघतोय एफ सी जर पाहिलं तर तो चौकोन आहे डी त्यानंतर ई एफ पण आहे एफ जी मात्र तो चौकोन बघतोय जी एच असे पाच आठ पाच तेरा त्रिकोण आपल्याला इथपर्यंत मिळालेले आहे त्यानंतर तीन भाग म्हणून पडणारे ए बी सी हा सरळ सरळ दिसतोय आपल्याला त्यानंतर इथे जर पाहिलं तर डी ई एफ हा एक बनतोय दोनच बनतात पुढे जर पाहिलं एफ जी एच हा मात्र चौकोन मिळतोय त्यानंतर ए बी सी हा जो आहे हा ए बी सी हा एक म्हणतोय त्यानंतर ए बी डी ए बी डी हा मोठा त्रिकोण अशा पद्धतीने दोन तेरा दोन पंधरा दोन सतरा त्रिकोण या आकृतीमध्ये पुढचा पाहूया प्रश्न कोपऱ्याची मांडणी आहे आणि किती पृष्ठे आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तेव्हा आपण समोरचा जो भाग आहे तो ए त्यानंतर ए च्या मागे बी त्यानंतर सी मागच्या बाजू तिकडचा त्यानंतर डी वरचा जो आहे ई त्यानंतर तळाचा जो आहे त्याला एफ जी एच आर जे के एल अशा पद्धतीने जर पाहिलं तर येथे आपण जर मोजूया आता एक दोन तीन चार त्यानंतर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने येथे आपल्याला बारा प्रश्न मिळालेले आहेत तशाच पद्धतीचा अंत बघा पुढे येऊया आपण किती घन ढोकळे आहेत अशा पद्धतीने जर मुख्य आकृती आली तर गडबडून जायचं नाही क्रमांक लिहिले आपण याला एबीच्या पद्धतीने सोळा आहे आता याचे सोळा चरण सोळा 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 म्हणजे चार वेळेस आपण आहे सोळा अधिक सोळा अधिक सोळा सोळा चौसष्ट तर चौसष्ट घन ठोकळे या ठिकाणी मिळालेले आहे आता या ठिकाणी आपण शेवटाकडे आपल्याला काय सांगितले पुढील आकृती चौकोन किती आणि चौरस किती ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो त्यासाठी एक कृती आहे सूत्र आहे ते सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपल्याला चौकोन आणि चौरस हे तुम्ही मोजायला सांगतात तर त्यावेळेस काय करायचं एकूण चौकोन बरोबर आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज अंक दिलेले आहेत आपण एक ते सहा त्यानंतर एक ते चार आता इथे जर पाहिलं तर आपण एक ते सहा आडवी बेरीज करूया सहा पाच अकरा चार पंधरा तीन अठरा दोन वीस एकवीस होते त्यानंतर उभी बेरीज एक आणि दोन तीन तीन सहा चार सहा आडवी बेरीज उभी बेरीज गुणाकार केलाय तर गुणाकार येतोय दोनशे दहा तर या ठिकाणी दोनशे दहा चौकोन तयार होता त्यानंतर आता आपण चौरसाकडे वळूया काल आपण ते सूत्र पाहिलेलं आहे कृती पाहिलेली आहे त्या पद्धतीने जोड्या लावलेल्या आहेत एकूण चौरस बरोबर सहा गुणिले चार अधिक पाच गुणिले तीन अधिक चार गुणिले दोन उरलेले जे अंक होते एक दोन तीन यामध्ये मोठा अंक आपण येथे घेतलेला आहे तीन आता यांचा गुणाकार करतो बेरीज चोवीस चोवीस अधिक पंधरा अधिक आठ अधिक तीन यांची बेरीज येते पन्नास तर या आकृतीमध्ये एकूण पन्नास चौरस बनला तशाच पद्धतीचा हा दुसरा प्रश्न आहे पहिली जी कृती तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीनेच तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे एकूण चौकोन बरोबर आडवी बेरीज उभी बेरीज येथे जर पाहिलं तर आडवी बेरीज येते सहा उभी बेरीज येते
एकूण चौकट होता 7. त्यानंतर एकूण चौरसाच्या बाबतीत अशा पद्धतीने बाणाने आपण त्या जोड्या लावणार आहोत. सूत्र प्रति एकूण चौरस बरोबर 3 × 4 × 2 × 3 उरलेला जो काही अंक आहे तो घेतलेला आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 12 × 2 = 20 या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे या आकृतीत एकूण त्रिकोण किती. आता येथे जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं त्रिकोण विचारलेले आहे. आपण नाडी दिलेला क्रमांक दिले तरी चालेल, 1, 2, 3, 4. त्यानंतर 5. आता आपल्याला काय करायचे, त्रिकोणांची संख्या 1 अंकापासून बनणारे त्रिकोण. 1 हा एक नाही आहे, त्यानंतर 2 आहे, 3 आहे, त्यानंतर 6 वर पाहिलं तर तो नाही, 0 पण नाही, 4 आणि 5. म्हणजे येथे आपल्याला 5 1 अंकापासून बनणारे त्रिकोण बनलेले आहे. त्यानंतर 2 अंकांपासून बनणारे त्रिकोण आता आपल्याला इथे शोधायचे आहे. येथे जर पाहिलं तर 2 3 हा एक आपल्याला इथे मिळतो, 1 2 नाही मिळत, कारण तो चौकोन होतो. त्यानंतर 2 अधिक 3 हा एक मिळतोय, 6 केला तर आम्ही 6 अधिक 5, त्यानंतर 4 अधिक 5, 3 अधिक 0 आणि हा एक मिळतोय आपल्याला, आणि 4 अधिक 5 1 2 3 4. म्हणजे 2 अंकांपासून बनणारे त्रिकोण आपल्याला 4 मिळालेले आहेत. 3 अंकांपासून आहेत का तेही आपण पाहूया. 1 2 7 पाहिले तर तो नाही, 1 2 6 3 0 4 जर पाहिले, 3 0 4 हा बरोबर या ठिकाणी आपल्याला 3 अंकांपासून बनणारा जो काही त्रिकोण आहे तो एक मिळतोय. त्यानंतर 2 6 5 जर पाहिला, 2 6 5 हा एक इथे मिळतोय. म्हणजे 3 0 4 त्यानंतर 2 6 5 म्हणजे तुम्ही त्याच काम जरी केलं तरी तुमच्या ते सहज लक्षात येईल. तुम्हाला सस्पेन्स वगैरे त्या ठिकाणी जर ड्रॉ केलं किंवा तुम्ही ती फिरवली तरी तुम्हाला कसे त्रिकोण तयार झालेले आहेत हे सहज 5 4 9 2 11. त्याचबरोबर आता 4 अंकांपासून बनणार त्रिकोण पाहूया, 1 2 6 5 पाहूया, 1 2 6 5 हा एक बनतोय. पुढे म्हणतोय ना तो एक पाहूया आपण, नाही एकच बघतोय. अशा पद्धतीने ते 5 4 2 1 5 4 9 2 11 5 मिळाले. शेवटचा प्रश्न पाहूया आता इथे ABC. आता आपल्याला इथे क्रमांक दिलेला त्रिकोणच मोजायचे. आपल्याला 1 अंकापासून बनणारे त्रिकोण 1 2 त्यानंतर 4 3 5 6 7 8 9 नाही. म्हणजे आपल्याला 1 8 त्रिकोण येथे आपल्याला मिळालेले आहेत 1 अंकापासून. त्यानंतर 2 अंकांपासून पडणार आहे, 1 0 नाही, 2 3 आहे मिळालेले, 4 3 नाही, त्यानंतर 3 5 आहे मिळतोय, त्यानंतर 5 7 7 8 नाही, 6 7. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे जर पाहिलं तर 2 अंकांपासून बनणारे जे आहेत यामध्ये 2 अधिक 3 त्यानंतर 3 अधिक 5 5 अधिक 7 6 अधिक 7 आणि 0 अधिक 5 हा एक इथे मिळालेला आहे. 0 अधिक 5 म्हणजे 5 2 अंकांपासून मिळालेले आहेत. त्यानंतर आता आपण 3 अंकांपासून बनणारे त्रिकोणांकडे जाऊया. 3 5 7 3 5 7 हा एक मिळालेला आहे, 6 7 8 हा एक, 6 7 8 अशा पद्धतीने हा एक दुसरा मिळतोय. त्यानंतर पुढे 2 3 4 पद्धतीने ड्रॉ केलं तर आपल्या 2 3 4
हाईट मिळालेला आहे असे तीन उत्तरापासून बनणारे त्रिकोण आपल्याला तीन मिळालेले आहेत, 8, 5, 13, 3, 16. त्यानंतर आपण चार अंकांपासून बनणारे त्रिकोण आता आपण इथे पाहूया, 1, 2, 0, 6 हा एक आपल्याला इथे मिळतोय, 1, 2, 0, 6 अशा पद्धतीने हा एक आपल्याला इथे मिळालेला आहे, पुढे आहे का नाही. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये शेवटचा राहिलेला 3 BC सर्व उत्तर मिळतो. तर या आकृतीमध्ये 18 त्रिकोण बनलेले आहेत. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण हे चालू होतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आणि नंतर तुम्ही लिखाण जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार. तर काल आणि आज ज्या पद्धतीने आपण आकृत्या मोजले हा जो काही उपघटक आहे त्याच्या संबंधी आणि अनुमानमध्ये अत्यंत महत्वाचा तुम्हाला वेगवेगळ्या कोट्या देऊन उदाहरण कशी सोडवायची आहे हे आपण 2 दिवस पाहिलेलं आहे. अजूनही त्यावर आधारित जे काही उदाहरणं असतील तुम्ही जास्तीत जास्त सराव करण्यासाठी की जेणेकरून या उपघटकावर आधारित जे काही प्रश्न येणार आहेत ते प्रश्न तुमचे चुकता कामा नये. या उपघटकावर आधारित जेवढे काही प्रश्न येतील त्या प्रश्न त्रिकोण मोजणे असेल, चौकोन कोण असतील, रेषाखंड असतील, जेवढे जेवढे किंवा पृष्ठे असतील, घर ठोकळे असतील, जेवढे काही प्रश्न असतील ते प्रश्न चुकवू द्यायचे नाही. पैकीच्या पैकी मार्क्स या उपघटकावर आधारित जे काही 3 प्रश्न येतील म्हणजे 6 मार्क्स किंवा कमीत कमी 4 मार्क्स पाहता येतील तर ते मार्क्स तुम्ही हाचे करू द्यायचे नाही. जास्तीत जास्त सराव करायचा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. आज आणि काल आपण सरांची तासिका जॉईन केलेली आहे पहा. आदरणीय श्री नितीन भुसारी सर यांनी तर्कसंगती व अनुमान यातील अभाषिक आकृत्या मोजणे त्रिकोण चौकोन घन आकृती ठोकळे याबाबत अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देऊन आणि सुंदर असं सादरीकरण करून आपला घटक आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे पहा. तर सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, श्री रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना.